व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले असताना या संकटातून सावरण्यासाठी सर्व स्तरांमधून प्रयत्न होत आहे। या संकटात सापडलेल्या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा कामगार वर्ग आज घरी बसून असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे प्रत्येकाला शक्य नाही। यासाठीच एक हात मदतीसाठी पुढे करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर तसेच शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेविका वंदनाताई राजेंद्र गोंदकर यांनी वॉर्ड क्रमांक 17 200 कुटुंबियांना किराणा सामान आणि अत्यावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप केले आहे। कोणतीही गर्दी न करता त्यांनी घरपोच ही मदत पुरवत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष किरण बोराडे, अशोक पवार, रावसाहेब बर्डे, किरण कोते, लखन बेलदार यांनी गरजू लोकांपर्यंत ही मदत पोहोचविण्याचे काम केलंय। वॉर्ड क्रमांक 17 घरोघरी जाऊन शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेविका वंदनाताई गोंदकर यांनी नागरिकांना भेटून त्यांना कोरोना व्हायरस या विषाणूबद्दल माहिती पत्रक देऊन हा आजार होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतात याची माहिती नागरिकांना दिली आहे। नागरिकांनी घाबरून न जाता काही लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे। तर घाबरू नका, पण जागरूक रहा, घरातच रहा आणि केंद्र सरकार, राज्य सरकार यांना सहकार्य करा अशी विनंतीही नगरसेविका वंदना गोंदकर यांनी नागरिकांना केली आहे। शिर्डीतील वॉर्ड क्रमांक 17 नगरसेविका वंदनाताई गोंदकर यांच्या उपस्थितीत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी केली असून परिसरातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या आरोग्याची नगरसेविका गोंदकर या विशेष काळजी घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे। चला।